ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील नागरिकांना हक्काची घरे मिळावी यासाठी उपोषण सुरू केलं आहे. 11 दिवसापासून साखळी उपोषण सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ घातली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2010 भूमिपूजन केलेल्या अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचं गेले 11 दिवस साखळी उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मेसर्स क्रिसल बालाजी बिल्डकॉनचे संस्थापक जेरी डेव्हिड आणि विजय चिंदरकर या विकासकांनी रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे 3 वर्षात बांधून देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री यांनी देखील रहिवाशांना आश्वासन देऊन या इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन केलं होतं. मात्र 12 वर्ष उलटूनही रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच नाहीत. त्यामुळे आता या रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन केलेले तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ घातली. एकनाथ शिंदे यांनी इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी दिलेल्या विकासकांनी आपली फसवणूक केल्याची भावना सध्या या हाऊसिंग बोर्डच्या रहिवाशांमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे विकासकाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 3 वर्षात इमारती तयार होऊन हाऊसिंग बोर्डमधील 192 कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार होती. मात्र 12 वर्ष उलटले तरी हे रहिवासी आपल्या हक्काच्या घराकडे डोळे लावून आहेत. त्यातील अनेकांच्या हक्काची घरे मिळवण्याच्या अपेक्षित मृत्यू देखील झाला आहे. तर विकासकाने 2019 घराचं भाडं देखील थकवलंय. त्यामुळे सर्व रहिवासी गेले 11 दिवस आपल्या हक्काच्या घरासाठी मुलाबाळांना घेऊन या इमारतीसमोरच साखळी उपोषण करतायत. त्यामुळे स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या या प्रश्नाला हिवाळी अधिवेशनात वाचा फोडावी आणि आम्हाला आमच्या हक्काची घरे लवकर मिळावीत अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करतायत. मी नरसिंह खंडेराव माने, बिल्डिंग नंबर 11, रूम नंबर 163 इथला मूळ रहिवासी असून आमच्यासारखे 6 बिल्डिंगमधील 192 लोक आहे. या 192 लोकांचं घर पुनर्विकासासाठी मेसेस क्रिसल बालाजी यांचे संस्थापक विजय चिंदरकर आणि जेरी डेव्हिड या संयुक्त विद्यमानांकडे आम्ही सहमती दिली होती पुनर्विकासासाठी. या गोष्टीला जवळजवळ 12 वर्ष झालेली आहेत आणि आमचं पूर्वीचं ॲग्रीमेंट 2019 संपलेलं आहे. आमचे गेली 5 वर्ष, 2 वर्ष करोनाची आणि त्याच्यानंतर अगोदरचे 1 आणि आताचे 2 वर्ष, असे सलग 5 वर्षाचं भाडं आमचं थकलेलं आहे. थकीत भाडं मिळालं नाही. आम्हाला 3 वर्षामध्ये घर बांधून देतो म्हणाले होते, तेही त्यांचे करार म्हणजे एक प्रकारे आमची फसवणूक झालेली आहे. तर ते त्यावेळेस या बिल्डिंगचं उद्घाटनासमय तत्कालीन पालकमंत्री श्रीयुत शिंदेसाहेब आणि आजचे मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदेसाहेब यांनीच याचं भूमिपूजन केलं होतं. तर आमची पुन्हा या सर्वांना विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचं भाडं आणि घर आणि गेली 11 दिवस झालं आमचं हा उपोषण सुरू आहे. तर याबाबतीत तातडीने लक्ष घेऊन हा विधिमंडळात अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करावा आणि आमच्यावरती सहानुभूती करावी आणि आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच आमची विनंती. आपले ॲग्रीमेंट काय ते बोला. तर स्थानिक आमदार हे आमची घरे तोडताना स्वतः आले होते आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्यांना आमच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी देखील वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवासी संजय चिकणे यांनी दिली आहे. नमस्कार, माझं नाव संजय चिकणे. मी अंबरनाथ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड इथला रहिवासी आहे. जैन जय महाराष्ट्र. मी असं सूचित करण्यात आपल्याला सांगतो की 2010 एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी ह्या जागेचं भूमिपूजन केलं आणि त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही 192 लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही घरं सोडली. आणि ही घरं सोडत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की 3 वर्षात आम्ही तुम्हाला घरं बांधून देतो. आज आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. आम्ही फक्त 4 माणसामध्ये 1 माणूस प्रायव्हेट काम करणारे आहेत आणि इतर लोक खाणारे आहेत. आता आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि भाड्याच्या घरामध्ये राहत असताना गेली 5 ते 6 वर्ष आम्हाला अजूनपर्यंत भाडं या विकासकाने दिलेलं नाही आहे. चिंदरकर साहेब, जेरी डेव्हिड साहेब यांच्याकडे वेळोवेळी आम्ही विचारणा करत असताना त्यांनी आम्हाला अशीच उत्तरं दिली की साहेबांकडे हे प्रकल्प प्रलंबित आहे. तर आम्ही साहेबांपर्यंत पण पोचलो. आमचे
कमिटी मेंबर पण साहेबापर्यंत पोहोचले, मंत्रालयात पण जाऊन आले, पण इतर कमिटी मेंबरला सुद्धा दाद मिळाली नाहीये. आता अशी परिस्थिती झाली की इथे आम्हा लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाहीये. आमची कितीतरी लोक ह्या बिल्डिंगची वाट बघून जवळजवळ 10-15 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ह्या अशा लोकांना कोण न्याय देणार बरं? आणि आज आमचे मुलं बाळ भाड्याच्या रूम मध्ये, आम्ही भाड्या कसं भरणार आणि आम्ही घर कसं चालवणार या विवंचनेत पडलेलो आहे. म्हणून तुम्हाला आम्ही कृपा करून विनंती करून सांगतो, आणि हेच बालाजी केणीकर आमच्या स्वतःच्या बिल्डिंग मध्ये जेव्हा पाडत असताना स्वतः आले होते घर खाली करा म्हणून, आणि आज इथे 11 दिवस झाले उपोषण आमचं चालू आहे. त्या व्यक्तींनी आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, मग आम्ही कोणाकडे जायचं? त्याच्यामुळे त्याच्यामुळेच आम्ही आज माननीय एकनाथ शिंदेजींना नम्र विनंती करतो आमच्या हाऊसिंग बोर्ड रहिवाशांतर्फे की कृपा करून आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या 12 वर्षापासून थकीत आलेल्या प्रलंबित आलेल्या इमारतीकडे लक्ष देऊन आमचा पुनर्विकास करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जय महाराज. तर स्थानिक आमदारांना इतर ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांना भेट देण्यासाठी वेळ आहे, मात्र आम्ही आमच्या हक्काची घरे मिळवण्यासाठी मुलाबाळांना घेऊन उपोषण करत असताना आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आमदार येत नसल्याची प्रतिक्रिया रहिवासी प्रज्ञा शिंदे यांनी दिली. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा शिंदे. आम्ही आता 12 वर्षापासून आम्ही म्हणतो ना की काय नुसते हेच करतोय, म्हणजे अपेक्षाच करतो की आम्हाला घर भेटेल घर भेटेल, पण प्रशासनाचं कोणाक आमच्याकडे लक्षच नाहीये. इथे आमचे आमदार जे आहेत ते रस्ता टेम्पोचे तिथे रस्ता जे बांधलेले उपोषण तिथे जाऊन तिथे हे करतात, म्हणजे जाऊन भेट देतात, त्यांना सांगतात की होईल. पण आज आमचं जे आहे, आम्ही आज 11 दिवस झालेले पण आमच्याकडे कोणी येऊन डोकवत नाही किंवा काय नाही. आणि आमच्या काय मागण्या आहेत, जे आमचे हक्क आहेत, आम्ही भीक मागत नाहीयेत किंवा आम्ही कोणाला काही बोलत नाहीयेत की आम्हाला तुम्ही एक्स्ट्रा तुमच्याकडून काय द्या. ज्या आमच्या हक्काची घर आहेत, आमचं जे मागण्या म्हणजे आमचे जे 5 वर्षाचं थकीत भाडं आहे, परत आमचे जे इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट आहे, जे आम्ही क्रिस्टल बालाजी म्हणजे जेरी डेव्हिड आणि चिंदरकर साहेब जे आता सध्याचे ठाण्याचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब जे आहेत एकनाथ शिंदेजी त्यांच्या गटातले जे आहेत त्यांच्याकडे ते त्यांच्यासोबत जे काम करतायत त्यांच्याकडे आमची हीच मागणी आहे की आम्हाला आमचं इंडिव्हिज्युअली अग्रीमेंट करून द्यावं, आमचं भाडं द्यावं आणि लवकरात लवकर आम्हाला आमचं घर द्यावं. आमची अशी अवस्था झाली आहे की आम्हाला रस्त्यावर येऊन बसायची वेळ आली आहे. म्हणजे आम्ही असं ते म्हणतात ना सगळे की नाना पाटेकरचा तो डायलॉग, कोणी घर देतं का घर, तशी आमची अवस्था झालेली आहे की आम्हाला कोणी घर देतं का घर, पण ते कधी मिळेल आणि प्रशासन आमच्याकडे कोण काय लक्ष देईल. आम्ही एकनाथ हे आम्ही आमदार किणीकर साहेबांकडे गेलो, आम्ही लेटर दिलं, त्यांनी आमचं लेटर स्वीकारलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये आमचं लेटर गेलं, तिथेही त्यांनी आमचं लेटर स्वीकारलं नाही. 11 दिवस आम्ही येतो, आमची लेकरं बाळ घरी सोडतोय. आता आमचे वडीलधारे जे माणसं आहेत ते उपाशी तापाशी येऊन आम्ही इथे बसतोय 11 दिवस, पण प्रशासन कोणाकडेच काहीच लक्ष देत नाहीये. मी हात जोडून डायरेक्ट म्हणतात ना मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करेल की त्यांनी आमच्याकडे तातडीने आणि लवकरात लवकर लक्ष घालावं. जसं ते म्हणतात की अंबरनाथचा विकास झाला पाहिजे, तर आम्ही अंबरनाथचेच रहिवासी आहोत आणि आम्ही अंबरनाथ मध्येच राहतोय, तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्याकडे प्लीज लक्ष द्या. त्यामुळे 2010 भूमिपूजन करणारे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देतील का हे पाहावं लागेल. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.